शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। महापौर संदीप जोशी के आयुक्त तुकाराम मुंडे के बीच का टकराव नया नहीं। मुंडे के निर्णय को लेकर काफी बार दोनों के कड़वाहटें साफ तौर पर सामने आई है। अब आम सभा को लेकर फिर एक बार दोनों आमने सामने आए हैं। 20 जून को सुरेश भट्ट सभागृह में मनपा की आम सभा प्रस्तावित है। सचिवालय से सभा का एजेंडा भी जारी किया गया। कोरोना संक्रमण के चलते शासन के दिशा निर्देशों का पालन करने की दृष्टि से सभागृह को सैनिटाइजेशन, सदस्यों की बैठक व्यवस्था, सभी को मास्क उपलब्ध कराने के निर्देश दिए गए। इस बीच आयुक्त तुकाराम मुंडे ने आम सभा का आयोजन अवैध ठहराते हुए 15 जून को सभा रद्द करने के लिए महापौर को पत्र लिख दिया। इसके बाद से मनपा में खलबली मची है। महापौर संदीप जोशी ने मंगलवार को पत्र परिषद में आयुक्त के खिलाफ ताल ठोकी और कहा आम सभा होकर ही रहेगी। पत्र परिषद में उप महापौर मनीषा कोठे, सत्ता पक्ष नेता संदीप जाधव, स्थायी समिति सभापति विजय झलके उपस्थित थे। लिखित स्वरूपात पत्र दिलेला आहे कि आयुक्तांशी चर्चा करून सभागृह हे काही अटी शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे। त्याचा अर्थ आयुक्तांशी चर्चा ही 12 तारखेला झालेली होती। हे लिखित स्वरूपात पत्र मी आज या ठिकाणी दिलेलं आहे। असं असताना 15 तारखेला एक पत्र देणं आणि ज्याच्यामध्ये हे बेकायदेशीर आहे असं आयुक्तांनी म्हणणं, जर हे बेकायदेशीर होतं तर मग 12 तारखेलाच का नाही दिलं की सभा घेऊच नका? त्यावेळी आयुक्तांशी चर्चा झाली आणि चर्चेमध्ये ठरल्यानंतर आज 15 तारखेला आपण सांगायचं की असं करायचं नाही ही अत्यंत चुकीची भूमिका आहे। केवळ चुकीचीच भूमिका आहे असं नव्हे, तर एकीकडे आम्ही सांगायचं की आम्ही कायद्याचं पालन करतो, मात्र 3 तारखेच्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की नुसतं सभागृह नव्हे तर विविध विषय समित्यांच्या बैठकी किंवा सभा घेण्याचा निर्णय महानगरपालिका स्तरावरती करण्यात यावा। मग महानगरपालिका स्तर म्हणजे काय? तर महानगरपालिका मध्ये असलेले सर्व नगरसेवक, जे महानगरपालिकेचा कायदा सांगतो, सभागृह नंबर 1, स्थायी समिती नंबर 2, महापौर नंबर 3, अध्यक्ष स्थायी समिती नंबर 4 आणि नंबर 5 आयुक्त, तर या सभागृहामध्ये असलेल्या सर्व गटनेत्यांशी चर्चा करून ते 3 तारखेचं जे पत्र आहे महाराष्ट्र शासनाचं त्याच्यामध्ये दिलेल्या स्पष्ट निर्देशाप्रमाणे ही सभा 20 तारखेला घेण्याचं आम्ही आता निश्चित केलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, इन बीसीएन न्यूज नागपूर।